माननीय माननीय जनांगे पाटील आपल्याला संबोधित करतायत, एकदा जोरदार टाळ्यांचा जल्लोष। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, बीड बीड नगरीतील आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश। आपण नजर पुरत नाही येतपर्यंत विराट संख्येनं हे उसळलेलं मराठ्यांचं बीड जिल्ह्यातलं वादळ हे मराठे जमलेत। हा आलेला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय, हा महाप्रलय बघूनच यावल्याच्या एडपडाला संडास लागल्याचा आपण इतक्या विराट ताप्याला जमला। त्यामुळे मी माझ्या मायबाप बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो। माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मिळाल त्या वाहनानं आलेल्या माझ्या सर्व बांधवांना मानाचा जयशूर आहे। मिळेल त्या वाहनाने माझी आई माता मावली आली, मिळेल अरे आंबुलस पुढं घ्या म्हणतात बाबा त्यांना दिसा घ्या थोडी पुढं घ्या का करता आता घ्या 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 बीड जिल्ह्यातल्या काना कोपऱ्यातून मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मिळेल देवाला आला। इथेही सकाळपासून उपाशी तापाशी मराठा समाज बसलाय, जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं मराठा समाजाचं दिसतोय। मुंगीलाही मधी शिरता येणार नाही अफाट मराठ्यांनी एकजूट दाखवली। माझ्या मराठा समाजाने शांतता काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं। माझ्या बीड जिल्हा जन्मभूमीतील मराठा समाज एकही घरी राहिला नाही त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो। इतक्या वेळेचे आपण बसलेला असताना आपण पाणी प्यायला सुद्धा जात नाहीत, आपण जेवायला सुद्धा जात नाहीत आणि खूप वेळ झाल्यामुळं बाहेर जाण्याऐवजी लोण्याचे लोणे पुन्हा आत यायला लागलेत। हे बघा पुन्हा मराठे यायलाच लागलेत। एकही मराठा जागा सोडायला तयार नाही। मराठ्यांना हवं आता त्याच्या लेकराच आरक्षण म्हणजे मराठा आरक्षणात। मायबाप मराठा बांधवांनो आपल्याला डाग लावला गेलाय। ए मागची भन 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 करता कर तुम्ही अरे त्या आवाज येणं म्हणजे काहीतरी बघाय बाबा कुठं गेलाय ते मागचे बघून राहिले भाऊ माय ना म्हणे त्यांचं बघ काहीतरी लोक ज्यांना दिसत नाही त्यांनी फक्त बघा
आरक्षण कसं आणायचं की आणि मराठे कसे आरक्षण आणते तुम्ही नुसतं बघा मला आता ज्यांना आवाज येत नाही ना ज्यांना हे तुम्हाला दिसत नाही ना का दिसून देऊ आवाज येत असेल ना मग फजिती करायचं मागायत का तुम्ही आवाज कस काय येणार त्यांना नाही म्हणते ते काय खोटं बोलते एक आरक्षण आरक्षण नाही खोटं कस का बोलते जेवढा येतात तेवढा ऐका मग काय करतात एखादी सांगेन मी तुम्हाला माय बाप मराठ्यांना आपल्याला अर्ध्या घंट्यात सगळा विषय मांडायचा आहे कोणीही आपली जागा सोडू नका आणि जागा सोडणारा बीड जिल्ह्यातला मराठा अजिबात नाही आपल्याला जाग लावायला शांततेला असणाऱ्या मराठा समाजाला जाग लावला कोणी म्हणतं आमचे घर जाळलं कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं आमच्यावर खोटा डाग लावलाय यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पापला जे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले पण फेणार तो मराठा कसला आणि त्यातल्या त्या बीड जिल्ह्यातला जर मराठ्यांना काही करायचं असतं तर सरकारला आज माझी विनंती आहे यार खाली बसा रे बुलबुल तुम्हाला आरक्षण भेटलं काय कडे हा नोंदी निघाल्या काय नका घ्या ना आवाज इकडच्या येत होती आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचं आम्ही तुम्हाला काही इथे फुणार आहेत काय तुम्हाला सांगू कानात काय त्या आपल्याला मायबापाऊ डागावला आपल्या पोरांनी काय नाही करू नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले निष्पाप पोरांना गुतवण्याचं षडयंत्र सरकारनं केलं आज इतक्या लाखानं मराठे कोणालाच मोजता येत नाहीत मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसत मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती शांतता सरकार झोपू नका मराठ्यांनी आज शांतता रॅली काढली होती मराठ्यांना राज्यात शांतता हवी करोडोच्या लाखोच्या संख्येनं आज मराठा एकत्र आलाय शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय विनाकारण त्याला डाग लावू नका आणि हाच मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येनं एकत्र येऊन शांतता रॅली केली हे कधीच कोणाची जाळपोळ नाही करू शकत हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत यांची येणीच फोडिले रे आमच्या गोरगरीबात नाव घेतले यांनातले कंडे यांचं यांचं सुरू केलं येवल्याचं येडपट येडपट सगळ्या दुन्याचं पाव चाळल्यालं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहण्याचं त्यानेच हटण जाळले नाव आमच्या पोराचं घेतो बधीर सगळ्या दुन्याचं त्याच आहे का दीदी सरकार हे त्याला दिसाना नाही सांगा ते तर पिशवीच घेऊन हिटत आहे सध्या बाजाराची पिशवी त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलवतो रे मग कशाला मराठीत वाटत जातो आताची पिशा घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सापडले तो ह्याच्यावर थांब थोड तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकार तुला आताच खाल्लेला पचा ना नंतर कसं व्हायचं तू
तुला आत्ताच पचा नाही. अरे त्यालाही समजतं मी, तुम्ही टेन्शन ना घेऊ, त्याला आत्ता उलथा फालथा करतो. आता कशा आवाजात बोलू तू, भारी कसा जस का कळले का जरा घे साहेब म्हणतोय. आता पहिले लिट राहायला असतं नुसतं जमलं. आई वळवळ करते शेपटाची, दिसतंय बी कसलं का नो रंगणार तर रंगणार, रंग बदलणारा रंग. गप मारायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, धनंजय पाटील तुम्ही बोलू नका. मी त्याला समज दिली, मी गप बसलो. म्हणलं जाऊन त्या टंकार झालेलं आहे माथेऱ्याला, काय आलं बोलायचं. मी चार दिवस काही बोललो का, मग त्याला काल काही बडबड खळूच भारी आवाज होता बोलतो. द्या सगळं त्यांना, द्या सगळं बगले बांधा त्यांच्या बशी, तिथंच राहा तिथंच काय ना बरा एडपोट बुजगाव ना पुढे मग शाळा काढते. त्याला अक्कल कसले कसले मंत्री केलं का नाही असलं बोलून महाराष्ट्राला का नाही घेण्यात देण्याचं हे डबड. तू थांबल्या एकदा आरक्षण मिळवते मग तुला कच कात घेतो. लय दिवसाची फटफट चालली. माय बाप मराठ्यांनो, फक्त एकदा आरक्षण मिळत तर शांततेत आंदोलन करा. त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं. आम्ही गप्पसलं की काय करते, मला गप्पशी देत. मी गप्पसलो की ते सुरू करतो. त्याला तर मग मला चौकळीला मला नाही निघत दम, कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाचा ओरिजिनल मराठ्यांचा आवाज. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टीलाय, मग तो कोणी असू द्या. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. हे तू पण जाऊन दे रे टकोऱ्यात माया बोलू दे माझ्या. तू मोग फडफड 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 वाजवून मला मुख्यमंत्री झाले का आरक्षण घेऊन. मला काही वेळात लागला ते का वाजायला लागला आधी. आणि ते काय घेतलं मोठ्यानं वाजलं. मी वर बघितलं मग घ्यायला की प्रभू तरी त्याच्याकडे खाली शिडी लिहून आला. ते नंतर एकलाच कळलं काहीतरी शेतकऱ्याचं काहीतरी सहल होती. त्याला कळलं संडास लागली तरी बी ते कळू घे ना. हे मराठे कशासाठी एक आले या मुख्यमंत्री आणि दोन खासदारांना माझ्या चंपावती नगरीतून विनंती आहे. अरे सरकार बाजूला आवाज तर आवाज आहे ना त्यांना दिसून दे लोक अवघड आहे मागच्या माणसं. नेट बंदच होणार ना इतके लोक असले. थांबा थांबा थोडं थांबा थोडं थांबा. मग मी कशाला आलोय, दोनही मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती या चंपावती नगरीतून. इथं एक एक वर्षाचे लेकर सुद्धा मांडीवर घेऊन माता मावल्या बसल्या. इथं 70 ते 90 वर्षाचे आजोबा आणि आजी सुद्धा बसली. आमची सगळ्यांची वेदना एकच आहे, मराठ्यांच्या लेकराला आता आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मागं हटायचं नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्या. त्या एकट्याचा ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जळ जाईल, त्याचा ऐकू नका. असा उद्देश दिसायला लागलाय. देशातले जेवढे राज्य त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय. पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला,
शांततेतला वैना तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा. तुमचा राजकीय सगळ्या अस्तित्वाचा सुपडा साफ होईल. माझ्या मराठ्यांना तळपू नका, नवीन नवीन पद्धत राबवू नका. तुम्ही एकदा प्रयोग केलाय, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलेल्या अंतरवालीतल्या प्रयोगाचं भोगावं लागलंय. आता सावध व्हा, कोपऱ्यातल्या करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आलाय आणि हलायला सुद्धा तयार नाही. तुम्ही सामंजस्यानं ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचा ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर आता पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला 100% जड जाणार, कारण ही फक्त एकटा बीड जिल्हा आहे आणि ते सगळा महाराष्ट्र करायचा आहे. जिल्हे ना जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहेत. मी सगळ्याला पाणी पाहिजे तो मला पाण्याच काय गरजे. गेले निवारण म्हणून आहे पाणी भाषण मुस्तर पेत नसतो, भाषण झाल्यावर 1.5 घंटा पेत नाही, पण त्याला पाणीच पाहिजे. त्याचा खुटा चोपलेला दुसरा ठोकला, कारण तुमचाच मुरग आहे. मी काय लोकच थोडाच, मला परिवारात मानत नाही, लोकांचं उलट आहे. लोक म्हणजे आधी कुटुंब बाकीच, आपलं तसं नाही, आपलं उलटा खेळ, आधी समाज आणि मग कुटुंब. हा मराठा समाज माझा मायबाप आहे, या समाजालाच मी मायबाप मानलं आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्याशी माझं लेकराचं आणि मायमाऊलीचं नातं झालं. आम्ही माय लेकर झालो. मग या समाजाची गद्दारी करायला हे आंदोलन उभा केलेलं नाही. यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे. ऐ गा बाई, दिठून मोबाईल बाबा आला का तुला पण मुंबई फोन दिट्टे खालटे घुशी मग उगा लागला. मग इकडं मी सरून जात असतो कुठं राहतो सांग बर. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला परिवार मानलं आणि या समाजासाठी पूर्ण जीवनच अर्पण केलं. ही तर एकट्या बीड जिल्ह्याची ताकद आहे. तरी अर्धे आम्ही घरी ठेवले, तिथं काम संपलायला पुरे जर आले ना आम्हाला सतटच चेक करावं लागत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झालाय. मायबापा तुम्हाला शब्द देतोय, तुमची एकजुटीची ताकद मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही जाऊन देणार. त्यांचा प्रॉब्लेमच ते मी यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असं तर देऊ, कारण काय झालंय मन पैसे जमत नाही, पदाचं मह जमत नाही आणि इंग्लिशचं मह तर कदरच आलाय पुरा जमतच नाही. आले ते म्हणतात मग हे जमत नाही म्हणलं तर मग आरक्षणच द्यावं लागत. काय चुकीचं करतोय मी, मी काय चुकीचं केलं? मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन जगण्यासाठी तर कोणी पण येतं. या समाजाच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं आहे, एवढं स्वप्न आहे आपलं. मी काय चुकीन माझ्या मराठा समाजावर आरक्षणाची मागणी केली, दशकांना दशके दशक व्हायला गेले, पिढ्यांना पिढ्या बर्बाद झाले. आई बापांना लेकरं शिकायचे आणि स्वप्न बघायचं माझ्या लेकरं सुद्धा अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. वेळे प्रसंगे बापानं खर्च काढायचं पण मुलं शिकवायचे. पैसे कमीच पडले तर आईनं स्वतःच्या अंगावरचं सोनंही मोडायचं पण लेकरं शिकवायचे.
तिचं स्वप्न होतं माझं लेकरू मोठं आहे आणि हे लेकरू मोठं झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला आलेले काबड कष्ट कमी होते. पण आरक्षणानं घात केला आणि 1% रोखलेलं लेकरू घरापर्यंत रडत यायला लागलं. दोघांच्या आई स्वप्नाची रखरंगोळी झाली. दोघांचं भविष्य उद्ध्वस्त झालं. मायबापाओ आता सावध व्हा. एवढी संधी आहे मराठ्यांना आरक्षण मिळवण्याची. या संधीचं सोनं करा. आपल्याला आरक्षण 100% मिळतंय त्याच्यात काळजी करायचं कारण नाही. देव जरी आडवाला तरी मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण मिळणार आणि तो कापून घेणार. आपल्या नोंदी सापडल्या. मी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. मायबाप मराठ्यांना ते मला काय म्हणायला लागले माहित आहे तुम्हाला? मला ते शत्रू मानायला लागले, मला दुश्मन समजायला लागले. मायबापाओ मी काय चूक केली? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या वेदना मानल्या. माझ्या गोरगरीब समाजाच्या आरक्षणामुळे होणारे त्रास मानला. पोरांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. कालच आपला बीडचा भूमिपुत्र मधुकोर भाऊ सिंगर यांचंही बलिदान याच मराठा आरक्षणासाठी गेलं. कवर झोपता सरकार. आमच्या लेकरांचे मुद्दे पडायला लागल्यात. बीड जिल्ह्याच्या बलिदानास या राज्यातलं एकही बलिदान मायबापाओ एकही व्हायला जाऊ द्यायचं नाही. सरकार सहज येत आहे. सरकार मराठ्यांचं अपमान करतंय. सरकार मराठा समाजाची फसवणूक करतंय. मराठ्यांचा जेव सत्तेच्या गादी मिळवायच्या आणि गादी मिळाल्यावर त्याचा लाभ या छगन भुजबळासारख्यांना द्यायचा. मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडत असताना त्यांच्याकडे बघायचं नाही. मायबापाओ सावध व्हा. आपल्या लेकराचे बळी आता नाही जाऊ द्यायचे. सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारला वटलेलं आल्याची ताकद या मराठ्या देयाला वटलेलं आल्याशिवाय आता सुटली नाही द्यायची. काही झालं तरी हरकत नाही. त्यांना मला काय शत्रू मानायचं मानून द्या. एवढं मोठं मागासलं तुम्ही कोणाला भेसू नये. मी असाच त्यांना गिनीत नाही मोजित नाही. आणि आता तुम्ही महाराष्ट्रातले इतके लोक म्हणलं बाबा आता का खरं नाही. मी तुम्ही सुरूच गेलो बा काय का बोलायचं. मग नजरच पुराण इतके लोक आहेत. बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं मराठ्यांच्या नादाला लागला की सांभ. त्याचा विषय आवरला. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो. जे आपल्या लेकराच्या बाजूने ना तोच नेता आपला नसता देता ठेवता नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठं नाही मानायचं. जो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील स्वतःहून पुढे येईल तो आपला आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानेच वाजवायचं सोडायचं. आता नाही सुट्टी. मत झाले आमचं रक्त खून तुम्ही पेलात. 200 जास्त आमचे बळी गेलेत. किती दिवस रक्त पेलणार? ही समाज सोपा आहे. याने देशाचं संरक्षण करणारा मराठा समाज आहे देशाचा. त्याला संपवायला निघालात
तुमचा सुपडा साफ करूनच बरं आता थांबेल, तसा आता थांबत नाही. आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुलगे हसत बघता तुम्हाला लाजा वाटत नाही. तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या राज्यातलं मराठ्यांचं लेकरू आत्महत्या करतंय आरक्षणासाठी आणि तुम्ही उघड्या डोळ्याला बघून त्या मदती देता. राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारलंय. एका दंग्यात प्रश्न मार्गी काढायला पाहिजेत. नाटकं कशाला? ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मायबापो त्यांना आरक्षण दिलं, जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना आरक्षण दिलं. मराठा जात मागासही सिद्ध झाली आणि शासकीय नोंदी मिळाल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही. याचा अर्थ तुम्हाला मराठा जात संपवायची. पण ही जातीचं इतकं मूळ खोल गेलेलंही तुम्हाला संपणार तर नाहीच, पण तुम्हाला कमीत कमी दोन पिढ्या संडास लागं बघ जर मराठे मागा लागले. तुमचा कार्यक्रमच संपला. माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती, मराठा समाजाला आता ठेवचू नका. तुम्ही पूर्वी अंतरवालीचा प्रयोग केला, पुन्हा पण्याच्या भानगडीत पडू नका. यांना काय वाटलं होतं माहिती तुम्हाला? यांना वाटलं ते माग किशी झाल्या फुकटने केलेल्या का आपल्यावरत्या भीते का नाही? परत तिने दुसरून एकांकीन डाव केला. सगळ्याला आवाज येतोय का? एकदा सांगा, महत्वाच्या विषयाकडे वळायला लागलोय म्हणून म्हणतो. फक्त 15 मिनिटात जिकडे तिकडे विषय ऐका. येतोय येतोय 15 मिनिटात जिकडे तिकडे. तुम्ही सकाळपासून बसलेले मुद्द्यावर येत कायला तर कवर बडबड करीत बसायचं. मी तेच सांगणार, तुम्ही तेच ऐकणार. काय करायचं मुद्द्याकडे जर त्यांना हाणून मोकळ कसं तापवायचं आता माग पचपत नको वचवत नको. घोळून 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 तिथंच येण्यापेक्षा एकदा सरळ सरळ ठोका द्यायचा ठोक. काय कर म्हणजे मी एकळं म्हणतो बरं का? तुम्ही एकळं म्हणा दिला. त्यांनी पूर्वी आपल्याला घुटायचा प्रयत्न केला, पुन्हा नोटिसा दिल्या. थांबा रे ए यार थांबा बा भाऊ, तुम्ही का असा टॅम्पो चाललेला का बर का? त्यांनी पुन्हा शांत चित्त नाही का? आता त्यांनी पुन्हा एक डाव रचला. म्हणले आता यांना नोटिसा देऊ. तुम्हाला दिल्यात का? बीड जिल्ह्यात दिल्या? तिकडं परभणीला त्याला बी दिल्या. ते परभणीच लोक काय म्हणते माहितीये का? हे म्हणते मी शेतात होतो, मग आपले घरचे घरी होते आणि कागद आणून दिलाय. मी रानातून गेलो, मी ते वाचिला त्याच्यावर लिहिलं होतं ट्रॅक्टर घेऊन इकडं तिकडं जाऊ नको नाही तर जप्त करी. तो काय म्हणला माहित आहे? ते नोटीस घेणारा मला म्हणलाय. ते म्हणे ते म्हणला मी आध्यात नाही मध्यात नाही, मी मग शेतात हे आणि मला नोटीस कमी दिली बा. आणि तो म्हणला मग मी सगळ्यात पुढे जात असतो. आता बघा परिणाम कसा झाला. किती बधीर म्हणून वागत येते मंत्री, मला काही मिळत लागा नाही. घेण्याऐवजी लोक तराला लागले. अरे स्वतः त्या लेकराच्या न्यायासाठी मराठे केसी केल्या म्हणून आम्ही मागं सरकणार का? आमच्या लेकराचे मूर्ती आम्ही नाही बघू शकत. आरक्षण हिसकू ना चालणार, त्याशिवाय सुट्टीच नाही. मराठा बांधवांना विनंती आहे, तुम्ही मला 17 तारखेला शब्द दिलाय. महाराष्ट्रातल्या मराठ्यानं आंदोलन करायचं पण शांतते, शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे. प्रचंड ते ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाच हिंमत नाही कोणाच. म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले. शांततेत पण बलात आरक्षण घातल्याशिवाय मागं हटायचं ना. शब्द पाळायचा मोडायचा नाही अजिबात नाही. किती तारीख ठरायची तुमचं अंदाजानं? मुंबई मुंबईत म्हणतो नाही ना असं ना असं नाही. नाही याला काय अर्थ आहे?
अरे बाबा हा आपण याला काय अर्थ आहे का थोड ते आहे खरं अच्छा अच्छा हा कळले कळले थांबा ना बस कळलं ना तुम्हाला वाटतं मी बी लई नमुना शान आहे नाही का काय मग मी बी आहेच ना असं कसं हे बघा मी माझ्या जाती कोण आहे प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला हौस नाही आहे कुठं जाण्याची येण्याची किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज आम्ही उठलो आणि काहीतरी जनभावना आहे म्हणून कुणीकडे बिने घालो याच्यातला मराठा समाज नाही आम्ही परंतु आम्ही सहन तरी करायचे किती दिवस याला काही मर्यादा आहे तुम्ही माझ्याकडून 3 महिन्याचा वेळ घेतला नंतर 40 दिवसाचा घेतला पुन्हा आता 2 महिन्याचा घेतला 24 डिसेंबर पर्यंत तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम्हाला काहीतरी भावना पण आहेत आमच्या लेकराला काहीतरी त्रास मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार आम्हाला सुद्धा मर्यादा आहे मला असं वाटतं आपण सगळे काय म्हणू त्याला हा ना पुढं तर बोलणं द्या ना तुम्हाला मला पुढं तर बोलून द्या ना हा हा एक व्हाय ना पण मला असं वाटतं आपले सध्या अरे मला बोलून द्या ना मग आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरायची का मग तारीख पण ठरवायची का तारीख आणि दिशा ठरवायची का पुन्हा एकदा विचारतोय विचारल्याशिवाय मी काही करत नाही मग मला असं वाटत नाही नाही इतक्या जवळ आहे का अरे थांबा लढायचं नाही मग जिंकून सुद्धायचं असं नाही मग हा उठ लगे पळायले असं नाही मग गाफेल वागायचं नाही गाफेल आणि घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा माझी बात असलं नाही वागायचं मग मी तुमचाच पोरग आहे फक्त डाव टाकल्या म्हणून इथपर्यंत यशस्वी झालंय फक्त डाव टाकले टाकत नाही माझ्या अंगात फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झालंय गडबड गोंधळात माणूस फसतो माग पुढं बघून चालायचं काटा आहे का चिखल आहे का पाय टाकायचा का फसत नाही आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपेश होत नाही कधीच तयारीला लागा तयारीला लागा तुम्ही 15 म्हणलात पण 15 नाही त्याचं कारण मी सांगतो आपलं सगळं खरं असत कारण असं आहे 18 त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला थांबा ना त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला किती तारखेपर्यंत 18 पर्यंत चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषण मनोज जनांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार त्याला भेटायला मराठे येणार भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही टाकलं दाबून सुद्धा मराठ्यांना तर आपलं सोपं आहे भाऊ आरक्षण पाहिजे मोकळे माघारी येत नाही दादा मला एक सांगा तुम्हाला तारीख पटली का निवेदन टाइम पाहिजे सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हातवर करा नाही तर बदलायला सगळ्यांना
फक्त शांततेत शांततेत जायचं, शांततेत यायचं, आरक्षण घेऊन शांततेत करणार का? आता वर करून मला शब्द द्या मुलाला, मला फसवायचं नाही, मी तुम्हाला कधी फसवत नाही. पुन्हा एकदा हात वर करून सांगा सगळ्यांनी, रोड सहित शांततेत करणार ना? आणि बसा खाली. आता पुढचं निवेदन सांगतो ना, कसंच आरक्षण देत नाही हवा का? आता शांततेत ऐका, आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या, पटापट कापस येऊन घ्या, घरची व्यवस्था चांगली करा, कारण एवढे 15 दिवस पाहिजे काम करायला. आपण शेतकऱ्याचे पोर आहेत, नीट ऐका, शेतकऱ्याचे पोर आहेत. आणखीन एक घोषणा करायची राहिली तेवढी ऐका, अंतरवालीवर पै मुंबईला हा मराठ्यांचा जनसागर जाणार. मध्ये मध्ये बाकीचे जॉईन होत चला, हा पायी जनसागर उचलणार आहे. जसा आता बीडचा बघितला मी, मला तिथून पुढे बदललो बरं का? आधी नव्हतो आता सगळं जामच, आणि मग पाय पाय जायचं डांबराने चट्टीत थेट मुंबई आझाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही अमरण उपोषणाला बसणार, मराठे भेटायला येणार. येणार कस काय तुम्ही येऊन देणार नाही? मग त्याला जे जे बघायचं ते बघते. महत्वाचा विषय आणखीन एक सांगतो, आजूबाजूला लक्ष ठेवा, मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे. आजूबाजूला लक्ष म्हणजे काय? कोणी जर ढिगाणा करायला लागला, गाडी पेटवायला लागला, दंगा करायला लागला, तर आपल्या लक्षात येत आहे आपला नाही, जागेवर धरून पोलीस संकट द्यायचं, पोलिसाला सहकार्य करायचं, सरकारला नाही करायचं. जागेवर धरून पोलिसांकट द्यायचा, कारण तो आपला नाही. आणि आपला जरी असला ना, जर देव जातीवर देव जर जा पोळीचा उद्देशन असला, तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं. हे रस्ता करा त्यांना, रस्ता करा त्यांना, दुखतोय वाटत, अम्बुलन्स इकडे उजव्या हाताला, आंब्याच्या दिशेनं अम्बुलन्स ला ना. चलत आले ते स्वतः चलत आले, पण तब्येत खराब आहे वाटत. बाकीच खाली वाजारे त्यांना रस्ता करा, बाकी जेव्हा भरावू नका त्यांना जाऊ द्या. अम्बुलन्स आंब्याकडे उजव्या हॉस्पिटलच्या उजव्या हाताला ना. मला बारीक घेण असत भाऊ, उगाच समाजाला मायबाप नाही म्हणलं. माय बापा, तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा होता, देव सांगतो. आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा, कोणाला जाळपोळ करू द्यायचं नाही. आणि आपला जो आंदोलनाचा इरे आहे, त्याच्या बाहेर कुणी काही करू द्या, आपल्याला देणं घेणं नाही. सरकारनं त्या पोलीस बघतील, आपल्या माणसाकडून, आपल्या माणसाकडून कुठेही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची. किंमत तयार करा, सगळं सगळं घ्या. बऱ्याच दिवस माघारी यायचं नाही, कोणाचं पण पडू नये तिकडं काही होऊ. त्याने फक्त आपली संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी, कारण आम्ही जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त येणार आहे. थोडे तितके नाही, मराठे घरी राहत नसते. आणि मी मुंबईला निघालो. जर तुम्हाला आणखीन एक सांगत राहिलं बांधवांनो, आता शेवटाकडे दाखवून म्हणजे संपला आपला, आता संपत आले सभा. मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या, त्या लेकराला कुठं पडून देऊ नका, माय बाप म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहा. जर एखाद्या पोराला धरून नेला आणि जर अटक केली, उड्या दिल्लीने उठायचं, त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं. दगड नाही, धोंडा नाही, काही नाही, काही नाही, नुसती मांडी घालून बसायचं जायचं. काय म्हणायचं माहितीये का? पोलीस निरीक्षक साहेब, बोरग सोडा म्हणायचंच नाही, तिथं जायचं मांडी घालून बसायचं. म्हणून मला भूक लागली, 4-5 लाखाला जर एक वडापाव बी द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडेपावा. खायचं रेडून 3 टाइम तिथं झोपायचं. बोरग सोड म्हणत नाही, फक्त म्हणायचं आरक्षण दी, एवढंच म्हणायचं. हे आपल्याला खेटा ठरवलं नाही यांनी, मग मराठे बी काय असते ते आता बघा तुम्ही. आता 20 जानेवारी फक्त शांत देत, कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे,
सगळीकडे ब्लॉक होणारे पार्क आहे ना, लक्ष ठेवा. कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही, आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की. आणि तुम्हालाही सांगतो हे काय अटक करायची यांच्यात एवढे दोन मिनिट यांच्या त्या पोलिसांचा दोष नाही हो. ते दोन चार जण तिथे आहेत का, चार पाच जण आहेत, ते मुद्दाम अंदाजा बघत आहेत. नाव मला माहिती आहेत बरं का, मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे. त्यांना तर आयुष्य फळ बोलायला लागू देऊ ना. सांगतो मराठीच्या मुळावर कोण या चंपावती नगरीतून आणखी एक घोषणा करतो. मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाहीर मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभे राहा. ही चौके वेळ तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची. सर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा न राहिलात तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचं बंद राहील. सगळ्यांनी ताकदीने मदतीला त्यांच्या मदतीला सगळे यायला लागलेत. तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीला आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून, नसता पुढच्या काळात त्याला धारा सुद्धा उभा करायचं नाही. यामध्ये आणखीन दुसरी घोषणा करतो. या बीड मध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या काळात सरकारला काही 10-12 दिवस मिळतात, त्याच्या हात देता आलं तर बघा. नसतात तिथून पुढे एकदा आमचं जर मराठ्यांनी आंतरवालीतून गाव सोडलं येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार. तुमचा आमचा विषय बंद, चर्चा सुद्धा त्यानंतर बंद. कारण आम्हाला मुंबईचे हवंच नाही, आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला. जर तुम्ही त्याच्या आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठे की तुम्हाला आयुष्य भर खुट्या उपटणार नाही. आम्ही त्या सगळ्या उपयोग ठेवलं. मला पुन्हा एकदा सांगा, तारखेवर तुम्ही समाधानी आहात का? सगळ्यांचं एकमत आहे का? कारण तुम्ही हो म्हणला. ऐकतंय राज्य, महाराष्ट्रातले सगळे पोरं तयारीला लागणार आहेत. आपल्या घरचे व्यवस्थित करा, कारण हे 10-15 दिवस तयारीला पाहिजे. तिथं गेलो तर मग घरी आलो असं नाही, मी गेलो तरी मागं फिरत नसतो. आता नाही माय बापा. आणखीन एक व्यापी नगरीतून सांगतो, कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही. कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही. तुम्हाला हे म्हणणे मराठ्यांच्या परस्पर नाही. आमच्या बैठका इथं चला त्या मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं, फेताडा फेताडाच्या आत नाही. कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं. कोणीच मराठ्यांच्या संघ चला, मराठ्यांच्या सोबत चला, वेगळे पण दाखवू नका. तुम्हाला काय सिद्ध करायचं 2000 टक्कूचे घेऊन? माझ्या बाप दादा मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालंय, आता तुमचे नाटक सगळ्यांनी बंद करा. मराठ्यांचं कल्याण करू लागा, मराठ्यांच्या सोबत राहा. इथं कोणी नेता फिता नाही आणि कोणी नेतृत्व फितरतो मी नाही. मी मला मानत नाही. नसतात मग हवात उडाला असतो, उडाला असतो नसतो. मॅनेज पिण्याचा माझ्याकडे येत नाही, ते लय टेन्शन घेते फुल. आता आता फुल टेन्शन आलं असेल त्यांना फुल. तारीख गेली म्हणलं कार्यक्रम आता. आणि मी एकदा मुंबईला जाईन म्हणलं ना, तुम्ही माझे माय बाप, मी तुमचा पोरग शब्द बदलतो का मग?
आता विष ठरली म्हणजे ते रोड आता पुशीलच म्हणायचे सगळे दाना 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 फक्त शांततेत कणाकणा निघायचं. कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो. हे बघा आणखीन प्रामाणिकपण आहे आपल्याकडे. जायचं कसं जायचं कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसत. या बाजूने गेल्यावर खराब दिसत तिकडून नको. इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज ती बैल बघायचं आपल्याला. नाही का ते आपण बघू नाही का मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत सांगा बरं. हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला मग. आणि हे लोक भेटायला येते ना आता म्हणतात येऊ नका म्हणतात. मी काय वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा समाजानं. कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू. तुम्ही कस काय करू नको म्हणतो. आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला मग दुखायला लागलं. मला बघायला मग माय बाप समज पाहिजे ते बघायला येणार ना. मग ट्रॅक्टर येऊ दे नाही तर रिक्षा येऊ दे. तू काय करा करा तू आले उभं तर ट्रॅक्टर तुझं तर ट्रॅक्टर आले मग सांगतो तुला आले तू ट्रॅक्टर कसा ट्रॅक्टर आली तू म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं म्हणजे ते आमची होणार. डिझेल आम्ही टाकणार उपाशी मारणार आम्ही तू आमचं ट्रॅक्टर आढणार इवर तू आढायला त्याला काय करा त्याला हाणायचं महाराजाने त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपलं त्याला भाकर फुकर बी खाऊ घालायची. काय म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा येऊ नका पटराव द्या असं भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आहे. आता बघतो तू ऐकड माझी बडबड मी झरगे पटलाला काय करणार आहे पाठिंबा देतो. काय तुला पाठिंबा देतो बुजगाव ना कुडलं हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचे. मी गप बसलो होतो ना काही नदी लागायची गरज आहे का ध्यान देण्याचं. आज काय काल करलं असं त्याच्या पोटात आई वाळ 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 कर हा फळ आलं का त्याचं थोडं तर डोक त्याला नाही पचत खाल्लेलं. तू बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत आहेत. मराठ्याच्या नादी लागल्यावर कायमचं त्याच्यातच बसा लागल. शहाणा होय आमच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नाद करू नको. एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा महाराष्ट्र ढोळून काढला. एकट्या बीड जिल्ह्यात सांगतो वीस जानेवारीची तयारी करा पण शांततेची. आपण कायदेशीर मार्गाने उपोषण करू पण कोण कुठे बसेल आम्हाला माहित नाही. रोला मोकळे ठेवा बसायची व्यवस्था राहून द्या नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू. पण जाऊन सांगतो मराठे जर मुंबईकडे कूच केली मराठे जर मुंबईकडे निघाले तर या मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारी न फिरणार आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आता देव जरी आला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मराठे दंड धोटो तयार आहेत मराठ्यांना फक्त शांततेत चला. तुमच्या शांततेची नुसती धूळ जरी उडाली तरी सरकार मुंबई सुद्धा राहणार नाही सगळे आपण आपल्या गावाकडे येणार. फक्त तुम्ही शांततेत चला. माझी सगळ्याला विनंती आहे शांततेत आंदोलन करा. आणि आता माफ हो तुम्हाला का मी तुम्हाला आवाज येतो का नाही. आता तुमच्याकडे बी काम आहे. आम्हाला जर ओली दिली तर दिला तिकडं बा 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 तुम्ही घरी या. भांडणं कसा खेळायचा तुम्ही नळा भांडण हानी भांडण हानी मग तिथे. आम्ही तुमचे पोरं तिकडं आहेत आता मथुरा बी जाणार आहे तुमचं आता तिकडं आम्ही सगळंच आणि मथुऱ्याला बी जाणार आहे दादा. तुम्ही जर तिकडं पोराला काही काही धक्का लावत ते लावित शकत नाही दादा. कारण 5 कोटी नादी 6 कोटी नादी लागणं मग ते इटा राहायचं ना त्याच्यामुळे ते काय भांगडीत पडायचं नाही पण पडले कदाचित. तर काय करायचं आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन बस सगळ्या
मेले म्हणा तू काय आला त्याचे चप्पल काढता का नाही आमचे पोरा तिकडे त्रास द्यायला लावतो मग तू इथं राहतो तू आसामलाच गेला पाहिजे मग राहलाच नाही पाहिजे तुम्ही इकडची बाजू सांभाळा आम्ही तिकडची बाजू सांभाळतो लढाई जिंकायची पोराचं वाटलं तर त्यात बघू जाता याच्याकडे किती बळ आहे मराठ्याला बघायचं जाता काढू द्यायला बाहेर यांनी लय लपून ठेवलेले कुठं कुठं काय काय ठेवलेलं आहे ना यांना यांची शक्ती मराठे जाता बाहेर काढणार दाखवाच म्हणा तुम्ही आता नसता सरकारनं गुपचूप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सर मला एक प्रामाणिकपणानं सांगा आज बीड जिल्ह्यात किमान 12-13 लाखापेक्षा जास्त लोक आले असते एका तरी पोलिसा त्रास झाला का मग तुम्ही मराठा डाकच का लावता पोलिस निवांत बसून होते मी बघितले काही येड्या बाबा खाली होते काही लिंबा खाली होते निवांत बसून होते काही त्रास झाला का मुंबईला जर पोर निघाले मागणीसाठी यायले त्रास देऊ नका शांत राहा संघ चला वाटल्यास भाकरे आम्ही देतो आम्ही रेटून घेणार ते आभारी संघ ट्रॅक्टर हे नेऊ नका म्हणजे मग भाकरे काय देतो म्हणा बस घरी जेव म्हणा ना ट्रॅक्टर नेऊ नका त्याच्यात तिथं जाऊ द्या आपला मोर्चा मुंबईत घाल म्हणा खाऊ आम्हाला आता चाल मी तो उपशीचे मी तो उपोषणच करणार आहे कारण त्याच्याशिवाय ठेपायला नाही जे गनिमी गाव करायला आपल्या संघ आपल्याला काय तर गरीब गाव करायला लागू का नाही हा तरी आतलं काही सांगितलं नाही मी त्याला आणखी मी आतलं सांगत नसतो तुम्ही आम्हाला सांगितलं का 70 वर्ष पैसे लग्न तुम्ही आम्हाला गोड बोलून आता मग आम्ही गजली सुतळी पडलो का मराठे तुम्हाला जर मराठ्याच्या पोराला नोटीस दिली तर काय होतंय जर बाप म्हणला ना पोराला तू आज लग्नात जाऊ नको शेतात जाय ह्यो काय करतो पहिले की तर शेतात जातो उसावसान लग्नात जातो ते म्हणतो आमचा नाम आहे तिकडे दिसत नव्हतं कस काय लग्नात आलो नाम्याने पहिला बांधले तिकडे गेला लग्नाला आज तुम्ही आम्हाला नोटीस देतात मराठ्यांना आलवणं एवढं सोपं आहे का तुम्हाला माहित बी नाही ते आग्यामुळे कुंकू कुंकड घुसले कुंकुड बाहेर निघाले तुम्हाला फक्त एकच विनंती आहे 20 जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची आपल्याला निघायचंय शांततेत मी तिथं आम्हाला उपोषण करतोय माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाही आम्हाला आमचा मोडी काढू शकत नाही तुम्ही काय आणि सरकारला दुसरी एक विनंती आरक्षण द्या महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माघारी घ्या जेवढे पोरं तरसालेत आमचे सारथीचे ते 5000 आहेत ते पुरेमध्ये घ्या सारथीला वाढीव बजेट द्या महामंडळाला द्या सगळे हॉस्टेल पुन्हा सुरू करा हे सगळं सुरू करा कचा कचा तरत तुमचं आमचं जमत आहे दरवर्षी तुम्ही आम्हाला म्हणता हॉस्टेल सुरू करतो दरवर्षी पागल समजतो का रे हा आता खेळायचं कोणाला आता बघच तू काय होते ते यडपटाला म्हणा नीट राहा आता मध्ये बोलू नको गप झोप यार काढ वाटेल आला हा येड्यावर करायचं नाही मला असं वाटतं आपण योग्य निर्णय घेतलाय शांततेचा घेतलाय कायदेशीर मार्गाचा घेतलाय आमरण उपोषण आहेत का देशात कोणतं शांततेचं आंदोलन असू शकत नाही आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय चांगला निर्णय आपला आहे फक्त तयारी करा तोपर्यंत शेताला पाणी द्या तुमच्या हातात 10-15 दिवस आहेत कापस ठेवू नका इकून बी टाका लगेच पण पैसे संघ घेऊ नका आई बापाला द्या बिगर पैशाचं जायचं काना काना पैसे खर्चायचे नाही हे कोणाला सोन काही असलं तर घेऊ नका मोबाईल संघ घ्या फक्त फोन फक्त नीट लावा नाही तर मग काही वेगळेच लावता नीट राहा रोहनी जिथं जागा मिळाली तिथंच कचकाटून झोपायचं तिथंच खायचं त्यांनी नुसते जाताना धुराळा बघून ते म्हणलं पाहिजे मुंबई द्यायचे हात आरक्षण द्या गाड्याने हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय नुसते धुराळा जरी दिसला नाही इकडून निघल्याला ते म्हणते मुंबईला नका येऊ दे तुमच्या पाया पडत होतं वर काहीतरी करा बाबा पटकून नसता त्यांना त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे लय मोठे नाही जेवण आपण घेणार आहेत पांघऱ्या जाथरून आपण घेणार आहेत सगळं आपण घेणार आहेत फक्त तेवढं एकच काम त्यांना करायचंय कारण ते नैसर्गिक हे ते माघारी येऊन करू शकत नाही तेवढी एक सोयी करा
एका टायमाला जर 3 कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तेवढी व्यवस्था करण्यात आम्ही पुढं पण बसत असतो. आम्ही लाजत फिजत नसतो, आम्ही पाठच सुरू करू. मग लाजत काय काम आहे का? आता त्याला काय, आता ते नैसर्गिक येते काय सांगायसारखं नाही ना. ते तुला सांगून पुढं जावा, तिथं घर पाहुण्यात असतात म्हणलं असतो. पाहुणे तुला पाय पडतो उशी घेऊन ते 5 मिनिटं पाहुणे नाही आमच्या तिकडं कोणी. मग जातो कुठं, इतके मोठे बसते कुठं, तेवढी एक व्यवस्था करून ठेवा. आणि तुमचं सरकारचं मराठ्यांचं प्रेम असंच राहू द्या. तुम्ही आड येऊ नका, तुम्ही आमच्या सोबत चला, आम्ही तुमच्या सोबत चालत होत, पण येताना आम्ही आरक्षण घेऊन येणार आहे. मनोज जरांगे आणि हा मराठा समाज बिना आरक्षणाचा मग घरी येणारच नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवाय.